आत्महत्या, बाहर से बोलने की कर आत्महत्या, शिक्षक बोलने की कर आत्महत्या, अरे कुणी अपमान केला की कर आत्महत्या, अपयश आलं कर आत्महत्या, कुणी मन तोडलं तर कर आत्महत्या, अरे कर्ज झालंय कर आत्महत्या, पेपर अवघड गेला कर आत्महत्या, कुणी दगा दिला की कर आत्महत्या, अरे हट्ट नाही पुरवला की कर आत्महत्या, टेन्शन आलं कर आत्महत्या, बायकोनं त्रास दिला कर आत्महत्या, नवऱ्यानं छळलं कर आत्महत्या, मुलगी झाली कर आत्महत्या, अरे झालं काय आत्महत्या आत्महत्या करायला, अरे कित्येक मुलं मुली पुरुष महिला अशा आत्महत्या करतात केवळ एका कारणामुळं, एका दुःखानं असं का करतात? आपण आपल्याला आलेल्या संकटाशी का लढत नाही, का लगेच हार मानतो? अरे आपलं दुःख संकट एवढं मोठं आहे की ते लगेच जीव द्यावा? अरे काय चाललंय हे? आपण शिवाजी संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय आणि आत्महत्या करतोय, यासारखं दुसरं दुर्दैव ते काय? एवढी संकटे शिवरायावरती आली पण कधी मनाला विचारही नाही शिवला की आत्महत्या करावी? अरे आम्ही उठता बसता शिवाजी शिवाजी करतो पण त्यांचे गुण घेतो का? संकट आलं म्हणून शिवाजी राजे कपाळाला हात लावून बसले नाही, रडत बसले नाही, दुसऱ्याला दोष देत बसले नाही की आता मी काय करू, आता माझं कसं होणार, असं असं म्हणत कर्माला झोडत बसले नाहीत. अरे प्रत्येक संकटातून राजे शिकले, अनुभव घेतला, मार्ग काढला, वाटा शोधल्या, नव्या वाटा निर्माण केल्या, याच्यातूनच जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे काय शिकलो आपण शिवाजी महाराजांकडून? अरे काय आदर्श घेतला त्यांचा? काय प्रेरणा घेतली? मग कशासाठी करायची शिवजयंती आणि ती सुद्धा तीन तीन वेळा? अरे का नाव घ्यायचं त्यांचं? का जय जयकार करायचा? कधी याचा विचार करणार आहोत का नाही आम्ही? शिवबाचा छत्रपती शिवबा होणे ही सामान्य वाटचाल नव्हती, ही काटेरी वाट चालले. दुःख सहन केलं, अपमान सहन केलं, आपल्याला जेवढी संकटे आली त्यापेक्षा हजार पटीनं संकट छत्रपती शिवाजी राजांना आली. अरे पण त्यांनी कधी आत्महत्या नाही केली. मग आपण याचा थोडा तरी विचार करायला हवा ना? माझ्या मित्रांनो, यासाठी शिवचरित्र वाचा. अरे मग गळण कसं लढा